कोल्हापूर जिल्ह्याचा खणखणीत आवाज आज संसदेमध्ये आपणाला ऐकायला मिळतो, तो म्हणजे आमचे नेते आदरणीय खासदार धनंजय महाडिक साहेब यांच्या माध्यमातून. खासदार धनंजय महाडिक साहेब हे गेले 3-3.5 वर्ष आपल्या कोल्हापूरमधून खासदार म्हणून निवडून गेले. त्यांचं हे कार्य आणि त्यांचे जे लोकसभेतील संसदेमधील जे प्रश्न विचारण्याची पद्धत, ह्या माध्यमातून त्यांनी सुरुवात असूनसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचे जिव्हाळ्याचे जे गेले अनेक वर्ष प्रलंबित प्रश्न होते ते सातत्यानं संसदेमध्ये मांडले. त्यांनी आजपर्यंतच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या इतिहासामध्ये असेल किंवा महाराष्ट्रामध्ये असेल असं असंख्य देशाच्या हिताचे, महाराष्ट्राच्या हिताचे, जिल्ह्याच्या हिताचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न मांडून 704 प्रश्न संसदेमध्ये मांडले आणि त्या प्रश्नांचा पाठपुरावा करून आपल्या कामाचा, आपल्या व्यक्तिमत्वाचा, आपल्या अभ्यासाचा त्यांनी खऱ्या अर्थानं प्रदर्शन संसदेमध्ये केलं आणि आमच्या कोल्हापूर जिल्ह्याचं नाव ह्या देशामध्ये त्यांनी उज्ज्वल केलं. त्यांचं जे कार्य आहे हे भविष्यामध्ये असंच अखंडपणे तेजत राहो. गेले अनेक वर्ष प्रलंबित असणारा विमानतळाचा प्रश्न त्यांनी संसदेमध्ये मांडला, त्याचा पाठपुरावा केला आणि तो प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा करून आज तो अंतिम निर्णयाला आला आणि तो विमानतळाचा प्रश्न निकाली काढून त्यांनी कोल्हापूरच्या दळणवळण असू दे किंवा कोल्हापूरच्या प्रगतीसाठी खासदार साहेबांनी हातभार लावलेला आहे. त्याचबरोबर शिवाजी पुलाचाही प्रलंबित प्रश्न होता, शिवाजी पुलाच्या प्रलंबित प्रश्नासाठी पाठपुरावा केला. कोल्हापूरच्या जिव्हाळ्याचा प्रश्न ESI हॉस्पिटलचा होता, ESI हॉस्पिटलचाही प्रश्न त्यांनी आपल्या खासदारकीच्या माध्यमातून संसदेने मांडून तो निकाली काढण्याचा प्रयत्न केला. आणि अतिशय महत्त्वाचा कोल्हापूर जिल्ह्याचा गेले अनेक वर्ष आम्ही ऐकतोय, कोल्हापूर जिल्हा ऐकतोय, महाराष्ट्र ऐकतोय, ही कोकण रेल्वेचा प्रश्न होता, संसदेने मांडून तो प्रश्न निकाली काढून त्यासाठी एक चांगल्या बजेटची तरतूद केली आणि कोकण रेल्वे हा कोल्हापूर आणि कोकणला जोडण्याचा मार्ग त्यांनी यशस्वीपणे पार पाडून त्यासाठी भरीव निधी आणला. पंचायत राज सक्षम करण्यासाठी त्यांनी संसदेमध्ये आवाज उठवला आणि त्यामुळं पंचायत राज व्यवस्थासुद्धा सक्षम होण्यासाठी आज खासदार साहेबांच्या माध्यमातून आमच्या गावांना पंचायत राज व्यवस्थेला चांगली मदत झालेली आहे. सर्वेक्षणामध्ये टॉप 1 खासदार म्हणून प्रश्न विचारण्याच्या बाबतीत त्यांचा जो त्यांना सन्मान मिळाला त्या सन्मानाबद्दल मी माझ्या गावाच्या वतीनं, माझ्या वतीनं मी त्यांना लाख शुभेच्छा देतो आणि भविष्यामध्ये आमचे खासदार हे असेच प्रखर, तेजस्वी आणि समाजाशी बांधिलकी, समाजाचे प्रश्न संसदेमध्ये मांडून आपल्या कोल्हापुराचा विकास करतील ही अपेक्षा ईश्वरचरणी ठेवतो आणि त्यांच्या भावी पुढील वाटचालीसाठी मी लाख त्यांना शुभेच्छा देतो.